कोरोना विषाणूच्या प्रसारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अनिल चिताडे यांनी दिली. कुलगुरू डॉक्टर एन व्ही कल्याणकर यांनी यासंदर्भातील निर्णय घेतला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सर्व पदवी व पदव्युत्तर विभागाच्या लेखी परीक्षा स्थगित करण्यात आल्या. तसेच 1 एप्रिलपासून होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षाही स्थगित केल्या आहेत. उन्हाळी परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहे.